नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी स्थूलवाचन जाता असताना यांचे जे मूळ लेखक आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941 विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते, त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांची कविकालीन, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवनस्मृती, चेलबेला, नोबेल पुरस्कार, विजेता, गीतांजली यासारखे महाकाव्य, विसर्जन, नौकाडुबी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल, शैव संगीत ही खंडकाव्य, राजा, डाकघर इत्यादी नाटके यासारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. आज जी आपल्याला कविता बघायची आहे, मुळातच ही कविता ही बंगालीमधून लिहिलेली आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंतीच्या प्रेकत्याद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. मुळातच आपण जर नीट बघितलं तर इथे स्वैर रूपांतर, आता मुळातच आपण रूपांतर हा शब्द आपल्याला मेन म्हणजे समजला पाहिजे, कारण आपण सहजच म्हणतो की एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर केलं आहे, पण मुळात भाषांतराचे वेगवेगळे जे 3 प्रकार आहेत ते पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. 10वीच्या या स्टेजला तुम्हाला या गोष्टी माहीत असणं अगदी गरजेचं आहे, त्यामुळे मी थोडक्यात सांगतो. भाषांतरात एकूण भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर असे 3 प्रकार असतात. भाषांतर म्हणजे काय, तर एका भाषेतलं साहित्य दुसऱ्या भाषेत जसंच्या तसं मांडणं, त्यात कोणताही बदल लेखकाने न करता जसंच्या तसं आणणं म्हणजे भाषांतर. म्हणजे एका कुपीतला तर आपण दुसऱ्या कुपीत ओतताना त्याचा सुगंधही वाया झाला नाही पाहिजे आणि त्या अत्तरातला एकही थेंब खाली नाही सांडायला पाहिजे. हे जे कौशल्य आहे हे भाषांतराकडे असतं. अनुवाद म्हणजे काय, तर एका भाषेतलं साहित्य दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून ते भाषांतर जेव्हा केलं जातं तेव्हा त्या भाषांतराला अनुवाद असे म्हणतात. आणि रूपांतर म्हणजे काय, तर त्या भाषेतलं किंवा त्या साहित्यातलं फक्त गाभा, फक्त आशय घ्यायचा आणि आपल्याला हवं तसं काव्य किंवा आपल्याला हवं तसं साहित्य तयार करायचं म्हणजेच रूपांतर. इथे भाषांतरकर्त्याला प्रचंड प्रमाणात वाव असतो आपल्या कौशल्याचा. आजची जी आपल्याला कविता बघायची आहे ही मुळातच रूपांतरित आहे, स्वैर रूपांतर असे या कवितेमध्ये सांगितलेले आहे. प्रथमतः आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिलेली जी कविता आहे त्या ती कविता थोडक्यात अभ्यासणार आहोत. कविता मी वाचतोय. केले वै मौर्य कार्य कहे संध्या रवी, सुनिया जगत रहे निरुत्तर माटीर प्रदीप्पे छिले, छे कहिल स्वामी अमार हे टकू करीबता अभी. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची कविता. आता मूळ कविता मी आपल्याला वाचून दाखवली आहे, पण ही जेव्हा श्यामला कुलकर्णी यांनी जेव्हा रूपांतरित केली ती मराठीमधून आपल्या सगळ्यांना अभ्यासायची आहे. कविता पूर्ण वाचतो, सगळ्यांचं लक्ष असू द्या. जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले,
अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा, कुणी न उठती ये ना पुढती, कुणी न उठती ये ना पुढती, कुणासना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, कुणी न उठती कुणी न उठती ये ना पुढती, कुणासना शाश्वती, इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, विनम्र भावे विनम्र भावे लवून म्हणे ती, विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा, विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, विनम्र भावे लवून म्हणती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा, वच हे ऐकून त्या तेजाचे, आहा वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे। जाता असताना या कवितेचं थोडक्यात आशय बघूया। जाता असताना या सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जर या विश्वाचे होईल कैसे भले। बघा सूर्य जेव्हा अस्ताला चालला आहे, म्हणजे सूर्य म्हणजे अस्त, अस्त म्हणजे सनसेट, सूर्य जेव्हा मावळतीला चालला आहे, तेव्हा ह्या पालनकर्त्याच्या मनात खरंच मोठी शंका आली आहे की मी आता अस्ताला चाललो आहे, मी आता मावळतीला चाललो आहे, पण मी गेल्याच्या नंतर हे संपूर्ण विश्व अंधारात बुडून जाईल, इथला असणारा माणूस हा अंधारात चाचपडत राहील, कसं काय होणार या विश्वाचं। ह्या एका चिंतेमुळेच सूर्य जो संपूर्ण जगाला प्रकाश देण्याचं काम करतो, त्या भल्या मोठ्या प्रकाशमान विश्व सूर्याचे डोळे पाणावले। जाईन मी जर या विश्वाचे, या विश्वाचं काय होईल मी गेल्यावर, हा संपूर्ण जग अंधारामध्ये बुडून जाईल, या चिंतेने त्याचे डोळे पाणावले। पाणावले म्हणजे डोळ्यात पाणी येणे, विश्व म्हणजे जग, अस्त म्हणजे मावळते। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, मी अस्ताला गेल्यावर ही संपूर्ण धरा म्हणजे धरणी, ही संपूर्ण धरत्री अंधारामध्ये बुडून जाईल, सगळीकडे अंधकारमय होईल। अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा। आणि कवी विनवणी करतो, हा सूर्य विनवणी करतोय, कुणीतरी वाचवा या पृथ्वीला, हे जी पृथ्वी माता आहे, या पृथ्वी मातेला कुणीतरी वाचवा, कारण ही संपूर्ण पृथ्वी आता अंधारामय होणार आहे, डुबून जाणार आहे अंधारात, कुणीतरी तरी तर प्रकाश द्या, कारण मी तर आता मावळतीला निघालो आहे। एखादा कुटुंबप्रमुख जसे कुटुंबाची काळजी करतो, तसे संपूर्ण विश्वाचा हा कुटुंबप्रमुख असणारा सूर्य आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी सगळ्यांकडे विनंती करतोय, कुणीतरी वाचवा, करा करा हो त्वरा, त्वरा म्हणजे लगेच, त्वरित कुणीतरी काहीतरी करा आणि वाचवा या धरणी मातेला। पण हे सूर्याची कळवणी विनवणी ऐकून कुणीच जागेवरून हल्लं नाही, कुणी न उठती ये ना पुढती, कुणीच उठलं नाही, कुणी न उठती कुणी उठलं नाही, ये ना पुढती कुणी पुढं आलं नाही, कुणी न उठती ये ना पुढती, कुणासना शाश्वती, कुणालाच याची शाश्वती नाही की सूर्यासारख्या प्रचंड प्रकाशमान असणाऱ्या तेजोमायाकडे जी शक्ती आहे ती आपल्याकडे असू शकेल, याची शाश्वती कुणालाच नाही, कुणीच पुढे येत नव्हतं, कारण एवढी मोठी प्रचंड ताकद, प्रचंड तेज आणि प्रचंड प्रकाश आपल्याकडे कोणाकडेच नाही आहे। सगळ्यांनी शांतपणे आपली पावलं मागे घेतली आहे, कुणी नाही आहे पुढती, कुणालाच शाश्वती नाही आहे। इकडे तिकडे बघत हळूची, मग मात्र कुणीच पुढे येत नाही, सूर्याचे डोळे पाणवले, सूर्य विनंती करतो सगळ्यांना आणि कुणीच पुढे येत नाही, त्यामुळं इकडे तिकडे हळूच बघत बघत, इकडे तिकडे बघत हळूची, इकडे तिकडे हळूच बघत बघत, पणती आहे पुढती,
पणती जी असते, छोटा जो दिवा असतो, ही पणती पुढे आली आहे. इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती. ही पणती पुढे आली आहे आणि ह्या तेजोमय भास्कराला ती विनम्रपणे लवून, विनम्र भावे, विनम्र म्हणजे नम्र होऊन, भावणीक होऊन, विनम्र भावे लवून म्हणे ती तेजोमय भास्करा. भास्कर आहे सूर्याचं दुसरं नाव. विनम्रपणे लहान असेल तरी तर मोठ्याकडे, समोरच्या तेजोमय भास्कराकडे, सूर्याकडे विनम्रपणे लवून खाली वाकून ती म्हणते, हे तेजोमय भास्करा, प्रकाश देणाऱ्या हे सूर्या, हे भास्करा. विनम्र भावे लवून म्हणती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीने धरा. वा 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 वा, एवढीशी छोटी पण ती, पण तिच्यात असा प्रचंड आत्मविश्वास की सूर्य अस्ताला चालला आहे, तो विनंती करतोय, त्याचे डोळे पाणावलेत, कुणीच पुढे येत नाही, त्यामुळं माझ्याकडे असणारा छोटासा प्रकाश आहे. मम मम म्हणजे माझ्याकडे, मम म्हणजे माझ्याकडे, तेज म्हणजे प्रकाश. मम तेजाने जमेल तसे, मला जसं जमेल तसं माझ्या तेजाने संपूर्ण धरणी मी उजळून टाकीन. मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. धरा म्हणजे धरणी. काय आत्मविश्वास आहे, काय धारिष्ट्य आहे, कुणीच पुढे येत नाही. प्रचंड ताकदवान असणारा, प्रचंड तेजोमय असणारा सूर्य अस्ताला चालला आहे आणि त्याच्या विनवणीला कुणीच येत नाही आहे, कुणाकडेच तेवढं सामर्थ्य नाही आहे, कुणाकडेच तो आत्मविश्वास नाही आहे. पण हा आत्मविश्वास एका छोट्या पणतीने दाखवलाय आणि ती पुढे आली आहे. इकडे तिकडे बघत हळूची पणती ये पुढती, विनम्र भावे लवून म्हणती तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा. वच हे ऐकून त्या तेजाचे, वा वा, वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. ह्या छोट्याशा पणतीचं वचन ऐकून, तिचा आत्मविश्वास बघून, तिने पुढे येऊन सूर्याला केलेलं विनंती बघून, वच हे ऐकून त्या हे छोट्याशा तेजाचे, म्हणजे त्या पणतीचे वचन ऐकून त्या तेजोमय भास्कराचे, सूर्याचे डोळे ओलावलेत की माझ्या विनंतीला एका छोट्याशा पणतीनी उत्तर दिले आणि ती पुढे आली आहे. वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले. तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, आणि त्याचं मन तृप्त झालं, शांत झालं की मी जर अस्ताला गेलो तर ह्या अंधकारमय जगाला कुणीतरी सावरणारं, कुणीतरी प्रकाश देणारं, आपल्या मिनमिनत्या तेजोमय ज्योतीने की नाही होईना, पण प्रकाश देणारं असं कोणीतरी आहे ज्याच्यावर मी संपूर्ण विश्वास टाकला आहे. तृप्त मनाने, तृप्त मनाने म्हणजे माझं मन आता शांत झालंय, तृप्त झालंय. आणि तृप्त मनाने रवी, रवी म्हणजे सूर्य, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला अस्ताकडे, आणि तो हळूहळू मावळतीला गेला आहे. असा प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या पणतीला जेव्हा सूर्यांचं हे सूर्याने जेव्हा तिचं वचन ऐकलं तेव्हा ते तृप्त झाला आणि तृप्त होऊन तो अस्ताकडे गेला. कारण माझ्यानंतर ह्या पृथ्वीला तिच्याप्रमाणे, तिच्या तेजाप्रमाणे प्रकाश देणारा असं कोणीतरी आहे, हा प्रचंड आत्मविश्वास सूर्याला मिळाला आणि हा आत्मविश्वास एका छोट्याशा पणतीने दिला. आत्मविश्वास हा जगात सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो जर अस छोट्या कुठल्याही एखाद्या चित पाखराकडे जरी असला ना, तर संपूर्ण एक छोटीशी मुंगी असते पण ती एवढ्या मोठ्या हत्तीला आडवं करून टाकते. का? एकच, आत्मविश्वास. अशी सुंदर कविता आहे, कवितेचं वर्णन आहे. हे वर्णन एवढं सुंदर आणि अप्रतिम करण्याचा प्रयत्न केला आहे की डोळ्यासमोर चित्र उभं राहते. अस्ताला जाणारा सूर्य, अंधारात बुडत चाललेली धरती, आणि त्या धरतीला बुडत जाताना पाहून एका छोट्याशा पणतीनं दिलेलं वचन, सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की अंगावर काटा येतो. निसर्गाची किमया आणि त्या किमयेमध्ये आस गुंपलेली ही कविता, सुंदर कविता आहे. धन्यवाद.